कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होयती, तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानीपत। पानीपत पानीपत म्हणजे समिधा, पानीपत म्हणजे समशेर, पानीपत म्हणजे समर्पण, पानीपत म्हणजे साहस सामर्थ्य संघर्ष, पानीपत म्हणजे संग्राम संहार। इतिहासाच्या पानावर पानिपताचा पूर्व इतिहास अगदी पांडव कालापासून पांडू प्रस्थ पासून आहे, पण मुख्यतः तीन गाजलेली युद्ध पानिपतावरची सर्वश्रुता। पहिलं बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या मधलं, दुसरं अकबर आणि हेमचंद्र राजा यांच्या मधलं, आणि तिसरं अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्या। पण या तिन्ही पानिपताच्या रणसंग्रामांनी भारतवर्षाचा इतिहास बदलून टाकला। या सर्वांमध्ये गाजलं ते पानिपताचं तिसरं युद्ध मराठ्यांचं। मराठ्यांनी पानिपतावरती भीषण रणसंग्राम केला तो एका उदात्त राष्ट्रभावने। संपूर्ण हिंदुस्थानातून जवळजवळ कुठल्याही प्रांताचे राजे रजवाडे महाराजे सेनानायक जागीरदार सरंजामदार कोणीही मराठ्यांच्या पाठीशी उभं नसताना जवळजवळ 1500 किलोमीटर लांब, खरं तर म्हणायला काही गरज नसताना सुद्धा, केवळ दिलेल्या शब्दावर की दिल्लीचा तख्ता आम्ही सांभाळू या एका शब्दावर संपूर्ण हिंदुस्थानच्या रक्षणासाठी परकीय आक्रमकाला या भूमीतून हुसकावून लावून देण्यासाठी मराठे 1500 किलोमीटर दूरवर राष्ट्राच्या रक्षणार्थ उभे राहिले। आणि हाच अभिमान या युद्धाचा, त्याच्या पार्श्वभूमीचा, त्याच्या कारण मीमांसांचा, त्याच्या परिणामांचा आणि या सगळ्याचाच ओहापोहा आपण घेणार आहोत। पानिपत 1761 शल्य नवे अभिमान या व्याख्यानात। फेसबुक लाईव्ह वरती हे व्याख्यान होणार आहे, तुम्ही सगळे माझ्याबरोबर राहा। आपण सुंदर अशा या पानिपताच्या रणनाट्याचा आस्वाद घेऊया।